आहोत तर सगळ्या आधी 5 सन्मान मी सलग वाचते आहे जेणेकरून बॅकस्टेज असणाऱ्या मंडळींना सुद्धा ते काढता येतील. सगळ्यात पहिलं नाव आहे के पाटील साहेब यांचं आणि दुसरं नाव आहे कडुताई खरात यांचं. हे दोन सन्मान आपण रेडी ठेवावे. सगळ्यात पहिलं नाव आहे के पाटील साहेब यांना मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करते. ते उपस्थित असतील तर त्यांनी मंचावरती यावं. पुष्कळ स्वागत झालं पाहिजे. कडुताईंनी आपल्यावरती आलेल्या संकटाला पार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर माझी पोरं बाळगून मी सुद्धा वेगळी असती असं त्यांचं वक्तव्य आहे आणि खरं तर अंगावर शहारा आणणारा आहे. आणि यांना मी आमंत्रित करते. परंतु तो त्याच्या परिस्थितीकडे भिंकून पाहतो. आणि ही माझी मी वयाच्या 16 वर्षापासून याच्यावर मी काम करतो. आज माझं वय 70 आहे तरी मला वाटते का बाबा असे स्तुत्य प्रोग्राम पुढे व्हावे. आणि पीडिता ताई माझी भुलगी आणि जवळ पंकज काढणार आहे यांचे धन्यवाद मानतो. येते हे आमच्या जिल्ह्याचं जवळ म्हणजे माझे जवळ आहे यांची मग मी धन्यवाद मानतो. प्रबोधनकार आहे आणि उत्तमरित्या कामगिरी केल्यामुळे त्यांना जीवनगौरव 2023 वामन दादा कर्डक 101 ऐतिहासिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार प्राण्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. सन्मान स्वीकारण्याकरिता ललकार बाबू नाव बॅकस्टेजला मंडळानंतरचं नाव असेल ललकार बाबू. त्यानंतर प्रणय सतलक्ष. ललकार बाबूनंतर प्रणय सतलक्ष. प्रणय मुदतीसाठी काही प्रमुख उपस्थित असतील त्यांनी आपला सन्मान स्वीकारले. किशोरबाग कुणाल वराळे उपस्थित असतील त्यांनी बोदडे. सखाराम बिरोडे उपस्थित आहेत. पार निलेश पवार साहेब उपस्थित असतील तर त्यांनी निलेश पवार साहेबांनंतर मानकर बाबू सर. मानकर बाबू सर आहेत उपस्थित. मानकर बाबू सर. आकाश राजा सर. आकाश राजा सर उपस्थित असतील तर त्यांनी मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावा. दीपाली इंगळेताई. दीपाली इंगळेताई उपस्थित असतील. छोटे मिली आता जे जे नाव आम्ही इथे जाहीर केले ते इथे उपस्थित नाही परंतु त्यांचे पुरस्कार त्यांनी अधिकृत नोंदणी बॅकस्टेजला करून घ्यावे. उपस्थित असतील तर त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांना आमंत्रित करते मी सन्मान स्वीकारण्याकरिता. आपण कंपनीने 20 सन्मान जाहीर केले आहेत. आपले एकच असतील तर त्यांनी मंचावरती येऊन आपला सन्मान करत असतील. नबडे साहेब उपस्थित आहेत. माजी सरपंच आहेत. त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जीवन सोहळ्याचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते नबडे साहेबांना